नमस्कार मी वैशाली आज आपण मिल्कशेक बनवणार आहोत पण हा मिल्कशेक थोडा वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत साधारण एकशे वीस वर्षांपूर्वी माझी आजी असं हे पौष्टिक दूध बनवायची आज त्याचं नाव आहे मिल्कशेक एवढाच काय तो त्याच्यामध्ये बदल केला आहे आणि आजी पाटा वरवंट्याचा वापर करायची मी मात्र इथे मिक्सरचा वापर केला आहे इथे सुरुवातीला आपण दहा खजूर साधारण घेतलेले आहेत आणि ह्या सगळ्यातल्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत नंतर तीन सुकी अंजीर घेतलेत आणि ह्या अंजीरचे आपल्याला हातानेच असे तुकडे करून ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे नंतर आठ ते दहा बदाम घ्यायचे तेवढेच साधारण आपल्याला काजू घ्यायचे आहेत इथे मी अख्खा काजू वापरला तुम्ही तुकडे वापरलेत तरीही चालेल आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा कप एकदम उकळतं गरम पाणी घातलेलं आहे ही सगळी ड्रायफ्रूट्स व्यवस्थित त्याच्यामध्ये भिजली जातील इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून साधारण एक तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे नंतर इथे आपण एक कप खरवडलेला ओला नारळ घेतलेला आहे आत्ता तुम्हाला दिसत असेल की ह्या नारळामध्ये आपण खरवडताना जर का काही तुकडे पडले किंवा खालचा काळा भाग वगैरे आलेला असेल तर तो घेतला तरीही चालणार आहे आणि ह्याच्यातच अर्धा कप परत गरम पाणी घालून हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे नारळाचं दूध काढत असताना जर का त्याच्यामध्ये गरम पाण्याचा थोडा वापर केला तर नारळाचं दूध थोडंसं जास्त मिळतं आणि एका रुमालावर हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेला नारळ घालून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा रुमाल पिळून आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला इतपत आपलं घट्ट हे नारळाचं दूध झालेलं आहे रुमालामधनं पिळून घेतलेलं हे जे खोबरं आहे हे आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यावेळेस मी ह्याच्यामध्ये अर्धा कप साधं आपलं नेहमीचं दूध वापरलेलं आहे म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध वापरलं तरीही चालेल आणि परत पहिल्यांदा जसं आपण दूध काढून घेतलं होतं तसं हे दूध परत पिळून घ्यायचं आहे तुम्हाला जर का नारळाचं दूध जास्त प्रमाणावर आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा जास्तीचा नारळ घेऊन जास्त प्रमाणावर नारळाचं दूध वापरलं तरीही चालेल आणि आता आपलं हे दूध खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं झालेलं आहे साधारण एक तासानंतर बघितलं तर आपण पाण्यामध्ये हा जो सुका मेवा भिजवून ठेवलेला होता तो आता छान भिजलेला आहे आणि या पाण्यासकट हा मिक्सरमधनं आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित एकजीव व्हावा म्हणून आपण ह्याच्यामध्ये जे नारळाचं दूध काढून ठेवलं आहे ते दूधसुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं घालून घेतलंय आणि आता ही मिक्सरमधनं फिरवून घेतलेली पेस्ट ह्या सगळ्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगदी आपल्या मिल्कशेक जितकं आपल्याला घट्ट हवा असतो तितकं घट्ट आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हा मिल्कशेक गारेगार प्यायचा असेल तर ह्याच्यामध्ये बर्फाचे तीन चार खडे असे घालून घ्या ज्यांना साखर आवडते त्यांनी इथे साखर घातली तरीही चालेल पण जे साखर खात नाहीत त्यांनी साखर न घालतासुद्धा हा पिऊ शकतात कारण खजूर आणि नारळाचं दूध यांनी त्याला थोडासा छान असा गोडवा आलेला असतो आणि या सगळ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे तीन ग्लास मिल्कशेक तयार होतो घरात लहान मुलं असतील तर त्यांना अशी मस्तपैकी स्ट्रॉ द्या नाहीतर नुसता प्या वर्ण कुठल्याही सजावटीची याला गरज नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येकाला आवडेल असा हा हेल्दी मिल्कशेक आहे खूपदा आपल्या घरात नारळ असतो पण त्याचं काय करावं हा आपल्याला प्रश्न पडतो अशा वेळेस हा मिल्कशेक बनवून बघा कोणाला खरं वाटणार नाही की ह्याच्यामध्ये तुम्ही नारळाच्या दुधाचा वापर केला आहे म्हणून आणि घरात सगळ्यांना आवडेल असा एक रताळ्याचा मिल्कशेकचा व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार